पाहूया कोण आहे श्रीमंत सगळ्यात आणि कोणता पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे. भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयाला आलाय. भाजपकडे सर्वात जास्त पक्ष निधी जमा झालाय. 2016-17 या आर्थिक वर्षात भाजपकडे तब्बल 1,034 कोटी रुपयांचा निधी जमा झालाय. सर्व पक्षांचा निधीतला जवळपास 66% निधी हा एकट्या भाजपकडे आहे. त्यामुळे भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष ठरलाय. काँग्रेसकडे 225 कोटींचा पक्षनिधी जमा झालाय. तर तिसऱ्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षानं मुसंडी मारली. बीएसपीकडे 173 कोटींचा निधी आलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उत्पन्नही वाढलं असून थेट 9 कोटींवरून 17 कोटींवर निधी आलाय. पाहूया राजकीय पक्षांच्या संपत्तीत कशी वाढ झालेली आहे. भाजपकडे 1,034 कोटी निधी आहे. काँग्रेसकडे 225, बसपाकडे 173, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 17 कोटींचा निधी आलेला आहे. आणि भाजप हा 2016-17 सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष ठरलेला आहे. त्याखालोखाल काँग्रेसचा क्रमांक लागतो आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.